मी ते आपने फोन लावतो. हाँ कदम साहब. मामा साहब कुठे? मामा साहब गए. हाँ आताच की पळाले. पळाले ते आ तिकडे. लक्ष्मण पक्क मला बघून पळाला. धरत्यास नाही, चल पड दिशी. तुम्ही भी चला. आज त्यांना दहा ग्लास काढ पाजल्याशिवाय सोडतच नसती. मामा साहेब पवन कुठे आहेस रे तू? मामा साहेब मामा साहेब मामा साहेब मामा साहेब सापडलं का? नाही ना कुठे. मामासाहेब कुठे? मामासाहेब मामासाहेब कुठे आहे की? तीच विचारते मामासाहेब कुठे आहेत. उडा का मारतोय? तुझ्या मामासाहेब दहा ग्लास काढ पाजायचा. एक नाही दहा ग्लास. लक्ष्मण चल हुडकू आपण. तू विचार आमच्या संगत. चल लवकर. चल हुडकू. चल चल लक्ष्मण. मामा साहेब आवा. मामा साहेब आव कुठं आहे तुम्ही? मामा साहेब मामा थाय. ओ मामी साहेब बसू ना तू तरी. थांब जरा. अहो ऐकताना बसू. शालू काय करताय? बाहेर आधी. कसे चालू? सुमनने जर कारखाना डब्यात घातला ना तरच मी चेअरमन होईन ना. आणि तीच तयारी चालली आहे माझी. तू डिस्टर्ब करू नको मला. मला तुमचं काम बघायचंय. बाहेर आधी. शालू ऐक माझ. दहा ग्लास काढा पण प्यायचंय. बाहेर तुम्ही आधी. अगं माझी तू एक काम कर. तू ऑफिस मध्ये जा. मी आलो तू हो ना पुढे. मी माझा नवऱ्याचं रूप बघ ना तुझ्या. अशी स्पेशल एंट्री मारतो ना ऑफिस मध्ये. बघच तू तुझा पुढे. आलोच. आला नाही ना तर याद राखा. नक्की येणार. चल लक्ष्मण. तो आली मामा साहेब. तो आली. सगळी आबरू जायची लक्षण आहे ती. कुठे गेला बबन? काय माणूस कधी बघितला नाही का? काय डोळे फाडून बघताय? चला कामाला. चल सो सगळ्यात आधी आपल्याला समरसाठी एक संपर्क कार्यालय बघायला हवं. कारखान्यावर आहे ना? नाही 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 कारखान्यात नको. सर ही आपल्या भागातल्या काही सरपंचांची यादी आहे. यातल्या काही जणांना आपण टॅप करायला पाहिजे. म्हणजे यातले अर्धे जरी आपल्या बाजूने आले ना तर बस झालं काम आपलं. जादू साहेब एक मिनिट. हा तुम्ही बोला मी बघते. हॅलो पायलट. हॅलो सासूबाई हे कुठ आहेत? काय वेडेपणा चालवलाय सुमन? दहा वेळा फोन केलायस तू आतापर्यंत. ते एक समजत नव्हतं म्हणून त्यास विचारायचं होत. हे बघ समरला राजकारणाकडे पूर्ण लक्ष देता यावं म्हणून तुला चेअरमन केलं. तेव्हा सारखं सारखं समरला डिस्टर्ब करायचं नाही. हाऊस आहे ना चेअरमन व्हायची. आता तुझे निर्णय तू घे. चल ठेव फोन.
देवन आणले. काय जमतय का? जाधव साहेब, तुम्ही त्या कदमांच्या कंपनीने ऑर्डर देऊन टाका. नाही हे नाही चालणार. असं कसं निर्णय विचार करून घेतले पाहिजे. हा निर्णय मला चालणार नाही. तुम्ही तिथं काय करताय पाहत्या की आधी? नाही काही गरज नाही सुमंत. सगळे निर्णय कसे विचार करून घ्यायचे. मला हलगर्जीपणा चालणार नाही. जाधव साहेब, मला काय वाटतंय माहितीये का? ह्यो पावसाळा झाला की आपण कारखान्याची दुरुस्ती तेवढी करून घेऊया. हो त्याची साई पाहिजे. मग ते दुरुस्तीसाठीच ते हे मागून घ्या. टेंडर? असं कसं? असं कसं? नाही हे नाही चालणार. असं कसं म्हणजे? कारखान्याची दुरुस्ती करायची नाही काय? मान्य आहे पण निर्णय विचार करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मला नाही चालणार आहे. हा निर्णय मान्य नाही मला. हा सुमन, मामा साहेबांना अनुभव आहे. ते सांगतात ना तेच बरोबर आहे. हा मी तेच म्हणतोय ना. हा निर्णय मला मान्य नाही. मामा साहेब तुम्ही आत या आणि मी काय निर्णय घेतला ते बघा. बघू उगा उंटावना शेळा हाकू नका. अगो तू मामा साहेबच ना असं बोलतीस वय. ऐकत नाही तुमचं. असं कसं? असं कसं? हा निर्णय मला मान्य नाही. हलगर्जीपणा मला चालत नाही. मामा साहेब तुम्हाला कोणी विचारलंय? तस बी मला माझ्या सासूबाईंनी मला जो निर्णय वाटते तोच घ्यायला लावलाय. तुम्ही गप बसा बघू. मी म्हणलंय ना आतिया. लक्ष्मण बाबा धरा मामा साहेबांनी. वाला 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 तुम्ही मामा साहेब. यो यो तल 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 वात आणला या मामा साहेबांनी. काय आहे? कोणच नाही. मामा साहेबांचा पायजमा हिता येवी त्याच्यामुळे मामा साहेब लपत होत. मामी साहेब या. मामा साहेब शो आहे बाप तुमचा. मी ही स्पेशल एंट्री. इकडे इकडे जात असेल. इकडे हे बघा तुमचा मामाचा रूप बाप. सालू सालू अरे तू जरा गप्प बस. अगं आब्रूचे धिंडवडे का काढतेस? माझ्या आब्रू लटकवतेस वेशीवर. शी असली आब्रू का? जर आब्रू असा ना तर वेशीवरच चांगली पाहिजे. या या सगळ्यांनी या. ओ जाधव साहेब या सगळ्यांनी. तुमचा मामा साहेबाचा रुबाब.
कंडिशन मध्ये राहिला नाही तुम्ही, एक शब्द तुझा बोलू नका। अग देवा, असला नवरा माझ्याच पदरात काय टाकलास बाबा? अरे एक पोर पदरात टाकाय सोडून असला चोर नवरा नशिबात आलाय माझ्या। सुमन चल घरी जाऊ आपण, ह्या असल्या माणसाचं नाद लागण्यात काय पॉइंट नाही। काय काय पुरुष बघितला नाही कधी? बघितला नाही पुरुष? चला गावाला लागा, डोळे फाडून बघूया, चला चला गावाला। साहेब हा बघा झालं आपलं काम, वशिला नाडा मी बाबा। अरे माझ्या आबरूची लखतर वेशीवर टांगल्यावर काय उपयोग आहे नाडा बिडा बसून? न काय का मग थांबा काढतो। ए थांब राहू दे ए धर अमा मासाहेब काय झालं पायजमा बघितलं बघितलं माझ्या लगेच देण्यात आलं नाड्याच, मग नाडा परदेशी बसविला आणि परदेशी इकडे आलो। अरे धोंड्या तूच तूच, तुला एवढं आठवत नाही तर धोंड कशाला ठेवतोस खिशात? मामा साहेब ते धोंडा बघायचं देण्यातच राहिलं नाही माझ्या। पण मामा साहेब आता का नाही धोंडा बघायचं देण्यात राहावं म्हणून मी दुसरा एक धोंडा आता खिशात ठेवत जाईन। हा अरे धोंड्या हे काय केलं तू, हे कसं बांधू मी? काय तुम्हा एवढं बांधला येत नाही, थांबा जरा नाही सोपासते मामा साहेब, मी बांधतो बघा असं बांधतो असं बांधतो का नाही कि तुमची आबरू तुमच्या जवळच राहील। कस आहे ठीक एक काम कर, मला आता घरी सोड। चल चला, मी कामात परफेक्ट असतो, जबाबदार माणूस आहे मी तुमचा बघित। चला समरकडे नीट लक्ष देतोयस ना? हा ताय मॅडम, आणि त्याला अग्नि मॅडम लबी ताय पाय मॅडम नाही नोकर आहे ती आपली, नोकरांना नोकराच्या लायकी प्रमाणेच वागवायचं। तात्या आली आचारी का आला इथे? बोलव त्याला इकडे। तात्या टाइम आला बोलवते तू जा समरकडे लक्ष दे जा। हा नमस्कार ताई मॅडम। कसं काय येणं केलं? हा ते सुमी कारखान्याची चेअरमन झाली ना आमची, तर तिचं तोंड गोड करायला शिरा घेऊन आलोय मी। आल्या का चेअरमन मॅडम? मागच्या वेळेला शिरा घेऊन आला होता तेव्हा तोंडावर पडला होता, आठवत आहे ना? तरी पुन्हा शिरा घेऊन आलात? पुन्हा फोडून घ्यायचंय का थोबाड? तसही तुम्हाला कोणाला तोंड दाखवायचंय म्हणा, तुमच्याकडे आहे काय तोंड दाखवायला? काय बरोबर ना, जास्त उडू नका। तुमची मुलगी चेअरमन झाली आहे ती माझ्या मेहरबानीमुळे, एवढं लक्षात ठेवा। नाही तर दुसऱ्यांच्या घरी जाऊन चपात्या लाटायचे लायके तुमचे, काय बरोबर ना? चहा घ्या। नको तुमचा आहे तुम्हीच घ्या। घ्या म्हटलंय ना मी। तिथे नाही, तिथे खाली ठेवा, नोकर नंतर टाकून देईल कप। तात्या तुम्ही तुम्ही कधी आला? आताच आलो। तुझं तोंड गोड करायला आले होय, आज चला। नको हा शिरा घे, मला खानावळ जायला उशीर होत। काय उशीर बिशीर नाही, तुमच्या स्वतःच्या हाताने तुमच्या लेकीला जावायला खाऊ घाला। चला 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 चला। ताई ती खानावळवाली फार मनमानी करायला लागली आहे, एक तर तिला कारखान्याच्या कारभारातलं काही कळत नाही, एक दिवस कारखाना बुडवणार आपला ताई, ते डबऱ्यात घालणार कारखाना।
तुमच्याही मनात तेच आहे ना मामासाहेब? कोण म्हटलं? हे बघ, सगळंच उलट होतंय. केवळ तू म्हणालीस म्हणून मी तिला चेअरमन केलंय, तेव्हा परिणाम सुद्धा मी जे सांगेन ते आणि तसेच व्हायला पाहिजेत. हो ना, ताईनी घाणावळवालीला चेअरमन बनवलं कशाला? तर तिची जिरवायची म्हणून. तिची जिरतच नाहीये, ती तर मिरवतीये. पी हळद आणि हो गोरी असं कधी नसतं राजकारणात. मनासारख्या गोष्टी जर घडवायच्या असतील तर थोडी वाट बघावी लागते. सुमी अडकेल आणि तोंडावर पडेल असं काहीतरी करा ना तुम्ही. म्हणजे काय करायचं? ताई मॅडम, सुमी कारखान्याची चेअरमन झाली असली तरी आधी या घरची सून आहे ना ती. संसाराची जबाबदारी, कारखान्याची जबाबदारी, दोन पाय एकमेकांमध्ये अडकले की कुठलाही माणूस तोंडावर पडतोच की हो. सुमीचे पाय एकमेकांमध्ये अडकवा आणि मग बघा कशी तोंडावर पडतेय ती. कसा झालाय शिरा? मस्त, एकदम बेस्ट झाला. जाते सुमी कारखान्याची चेअरमन झाली ना म्हणून मी खास बनवून आणलाय तिच्यासाठी शिरा. तिचं तोंड गोड कराय. सुमी, कसा गेला का तुझा पहिला दिस? तात्या, मला काय समजणार झालंय. ह्या ठिकाणी फायली माझा जीव एवढा आणि त्या फालक्या उड्या. तात्या, मी काही काळजी करू नका, सुमीला सगळं मस्त जमणार आहे, खात्री आहे मला. तशी आमची सुमीची वाट आहे बरं का कामाला. एकदा का तिनं मनावर घेतलं ना की करतच असते ती. जाऊय बापू, आता लवकरच तुम्ही मुख्यमंत्री आणि आमची सुमी मिसेस मुख्यमंत्री झाल्याची बातमी पाहिजे बरं का. मग मी परत शिरा घेऊन येत असतो. असा मस्त शिरा घेऊन येणार असाल तर लवकरच मिळणार ती पण बातमी. त्या संगत अजून एक गोड बातमी. बातम्यांचं चॅनल आहे का? किती त्या बातम्या? अग, एवढी एकच गोड बातमी. कुठली? नातू. नाही नाही तात्या. नाही कस, संसाराच्या वेलीवर एक फूल पाहिजे. हो पण इतक्या लवकर? आमचं वय तर आहे का तात तेवढं? हा काय म्हातारी होतीस का काय मग? नाही ना तात्या, तसं नाही. पण सुमी आता कुठे चेअरमन झाली तिला जरा काम करू दे. आणि सुमीनं मला सुद्धा सक्त ताकीद दिली की फक्त राजकारणावर लक्ष द्यायचं म्हणून. त्यामुळे तुम्हाला पाहिजे ती गोड बातमी मिळेल पण वेळ आल्यावर. आता फक्त राजकारण. तुम्ही लय हुशार आहे म्हणा जावे बापू, तुमची काळजीच नाही हो. पण आमच्या सुमीला जमल ना कारखाना. काय काळजी करू नका, हुशार आहे तुमची सुमी, सगळं जमणार आहे तिला. हे काय तुमची आमची चालली तुम्हा दोघांचं बी? बरं बरं बाई, आपली सुमी ठीक आहे, आपली सुमी फार हुशार आहे, सगळं जमणार आहे आपल्या सुमीला. काय हुशार बिशार नाही, अजून शिकते मी. आणि जिथे कुठे सुमी कमी पडेल तिथे मी तिला मदत करणार. मग काय बी काळजी नाही बघा, दोघ बी नीट एकमेकाच्या साथीनं काम करा आणि यश मिळवा. हा माझा आशीर्वाद आहे बघा तुम्हाला. ते आता तुमचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर काही काळजीच नाही. चला निघतो मी, खाण्यावेळीची तयारी बी करायला पाहिजे. तुम्ही कुठे येता चेअरमन मॅडम? तात्यांना मी सोडून येतो, तर तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि हा शिरा तात्यांनी खास तुमच्यासाठी आणलाय, शिरा संपू आधी. बसा 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 बसा, आलोच मी. चेअरमन बाईंचा. आते मी चेअरमन झाले म्हणून तात्याने शिरा आणलाय माझ्यासाठी. हो का? पण तू चेअरमन व्हावंस ही माझीच इच्छा होती. आणि सासूबाई, तुमच्या इच्छेचा मान म्हणून तर मी चेअरमन झाले. पण त्याचबरोबर तुझ्यावर संसाराचीही जबाबदारी आहे, हे विसरू नकोस. नाही तर बसशील नुसतं मिरवत.
नाही सासूबाई. नाही तशी नोकर माणसं आहेत घरात, पण आता सून आली आहे, मग तिने स्वयंपाक करावा, तिने जेवायला वाढावं अशी अपेक्षा असणार ना आमची. त्यातून तू सुग्रण मग तर जास्तच इच्छा होते माझी. वय का मग सासूबाई तुम्ही काय काळजी करू नका, कारखान्याने घर संसार मस्त पैकी सांभाळणार मी. घ्या, तोंड गोड करून घ्या. जास्त गोड चालत नाही मला, विसरलीस. चालू.